नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाहन चालवताना आपण कुठली कागदपत्रे सोबत बाळगली पाहिजेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तसेच ती कागदपत्रे कशी मिळवायची आणि ती कागदपत्रे आपल्याजवळ नसेल तर मोटर वाहन कायद्यानुसार आपल्याला किती दंड आकारण्यात येतो याबद्दल आपण माहिती करून घेऊयात. तर मोटर वाहन कायद्यानुसार आपल्याकडे सर्वप्रथम वाहन चालविण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स असणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर वाहन नोंदणी प्रमाणपत्र हे आपल्याकडे असणं महत्त्वाचं आहे, त्यालाच आपण रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असंही म्हणतो. त्यानंतर इन्शुरन्स सर्टिफिकेट म्हणजेच विमा प्रमाणपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी आपल्याकडे PUC सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. तर चला मित्रांनो, आपण या कागदपत्रांविषयी पूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊयात.